अनैतिक संबंधाच्या संशयावरून जयसिंग शामराव जमदाडे यांचे शिरधडा वेगळे करून खून केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मण निवृत्ती मुळे वय सत्तेचाळीस राणार देवराशे तालुका कडेगाव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी बी जाधव यांनी हा निकाल दिला सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी खटला चालवला खटल्याची हकीकत अशी की मृत जयसिंग श्यामराव जमदाडे यांच्याबरोबर आरोपी लक्ष्मणची पत्नी सुनीता हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय लक्ष्मणला होता त्यामुळे संशयातून जमदाडे यांच्यावर लक्ष्मणचा राग होता चार जून दोन हजार वीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास जमदाडे हे त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीतून वैरणीचा भारा दुचाकीवर टाकून कुंभारगाव ते शिरगाव रस्त्यानं त्यांच्या घराकडे जात होते देवराश्रीच्या हद्दीतील रस्त्यावर आरोपी लक्ष्मण यानं वाट सोडण्याच्या कारणावरून जमदाडे यांच्याशी भांडण काढले तेव्हा त्यांच्या हातातील कुऱ्हाडीनं जमदाडे यांच्या पाठीवर मानेवर गळ्यावर वार करून खून केला त्याचे त्याची धडा वेगळे करून शेतातील बांधाच्या दगड आणि झाडीमध्ये टाकून पुरावा नष्ट केला कुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण याला अटक केली आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक एस डी गोसाव यांनी तपास केला सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी अर्जुन शामराव जमदाडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बाळासो शंकर कुरळे आणि संजय राजाराम मोरे यांचा जबाब ग्राह्य मानून आरोपी लक्ष्मणला दोषी ठरवले खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली पुरावा नष्ट केल्याबद्दलही त्याला दोषी ठरवून शिक्षा दिली चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे अवधूत कोळी पोलिसांच्या कक्षातील कर्मचारी वंदना मिसाळ शरद राडे अशोक तुराई गणेश वाघ यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले